बोला। नमस्कार, माझे नाव भवन चुनीलाल नागपुरे, राहणार पांढरापुरी, तहसील जिल्हा गोंदिया येथील रहिवासी आहे। मी सहायक कृषी अधिकारी व RCFCI यांनी आयोजित केलेला खरीप हंगामा ऑनलाइन बीज प्रक्रियामध्ये सहभाग घेतलेला आहे। मी धान्य या बियाण्यांची बीज प्रक्रिया करून पेरणी करणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य गोणपाट, बियाणे, बुरशीनाशक, थायरॉप, RCFCI बायोकप। चला मग आता मी धान्य या बियाण्यांची बीज प्रक्रिया करत आहे। बोला। 1 किलो धान्य धान्यांची बियाणे घेतली आहे, त्यामध्ये 3 ग्राम थायरॉप, 1 बुरशीनाशक बियाणे यांना लावून घेतले आहे। त्यानंतर RCFCI बायो 25 ml लावून घेतलेल्या आहे। त्यानंतर सर्व बियाण्यांना गोणपाटावर पसरून अर्धा तास ऑनिक सुकून त्यानंतर पेरणी करायची आहे। बीज प्रक्रियेमध्ये फायदे, 1 बीज प्रक्रियेमुळे बियाण्यांची उगवण क्षमता वाढते, 2 बुरशीनाशक रोग करपा यांचा प्रादुर्भाव कमी होतो, 3 बायाला मुळी जमिनीतून पडून असणारे हरिद्र सूप पिकाला मिळते, त्यामुळे रासायनिक खतांची वापरल्यामध्ये 25-30% बचत होते, 4 रोग व कीडांची प्रतिक्रिया क्षमता वाढून पिकांचे जोमदार वाढत होत आहे। सर्व शेतकऱ्यांना बंधूंनी बियांची बीज प्रक्रिया करून बियाण्यांची पेरणी करावी। धन्यवाद।